दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी एक हक्काची जागा मिळावी यासाठी JCI दापोलीतर्फे 20वा वाटिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या वाटिकेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. रुग्णालयात येणाऱ्या अनेकांसाठी ही बैठक व्यवस्था सोयीची ठरणार आहे. JCI दापोली ही सामाजिक स्तरावर काम करणारी एक संस्था आहे. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस असतो. त्याच अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे जे दूरदूर गावावरून जे पेशंट्स येतात त्यांच्या नातेवाईकांना बसण्याची जागा अशी नव्हती हे आमचे JCI डॉक्टर सुयोग भागवत यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर आम्ही त्याच्यावरती वर्कआउट केलं आणि इथे बसण्याची बैठक व्यवस्था आम्ही केली. ही बैठक व्यवस्था करण्याकामी आम्हाला JCI आशिष अमृते नंतर प्रीती कदम या लोकांचा सहभाग मिळाला. त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की इथे शेड असणं आवश्यक आहे कारण पावसामध्ये पण ह्या बैठक व्यवस्थेचा वापर होणे आवश्यक आहे. तर त्या अनुषंगाने माझा एक मित्र होता सचिन बागायतकर की जो 2 वर्षापूर्वी आम्हाला सोडून गेला तर त्याच्या स्मरणार्थ म्हणून आम्ही हे करण्याचं ठरवलं. त्या संदर्भात आमचे मित्र अभिजित जाधव राजू सुर्वे अमोद ओक रुपेश मोहिते प्रितेश मयेकर अमित तांबे आणि अभिजित पुराणिक या सगळ्यांनी मदत केली आणि आज आपली ही JCI दापोलीची 20वा वाटिका आज आपल्यासमोर उभा आहे. JCI वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं आणि JCI दापोलीचं हे कार्य निश्चितच वाखाणण्यासारखं आहे अशा प्रतिक्रिया दिल्या. और इस प्रोजेक्ट को इन्होंने दापोलीने लाया है अंडर द लीडरशिप ऑफ समीर कदम. बहुत ही यू नो अप्रिशिएटिंग है और आई एम श्योर द पीपल कमिंग हियर वुड यूज दिस फैसिलिटी एंड यू नो दे हैव अ बेटर सिटिंग हियर एंड हैव अ बेटर प्लेस टू सिट हियर. JCI दापोली हा फक्त 6 वर्षाचा एक लॉम आहे आणि इवन बिंग सच अ स्मॉल लॉम with 6 years experience, they had come with one of the project which we follow, that is UNSDG Impact 2030. But asa ka ek project karaycha tyacha impact jo fayda manchana sakta throughout the many years, so we call it sustainable cities. And JCI Dapoli te ek step forward getle, they took a sponsor, managed the funds and they were able to build this shed. Ami ita baktar hospital madhe kiwa ita karya madhe khup se manse yetat pan tyana basyachi jaga naste. सो इथं जी शेड बांधलं आहे मी खूप खूप धन्यवाद म्हणतो JCI दापोली आणि JCI समीर कदम अंडर हुज लीडरशिप त्यांनी ना एवढा चांगला प्रोग्राम घेतला फॉर द बेनिफिट ऑफ द सोसायटी ऑफ द दापोली एरिया. दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर महेश भागवत यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं आणि अभिनंदनही केलं. JCI दापोलीकडून ह्या 20वा वाटिका म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्थेचं लोकार्पण JCI दापोलींनी ठेवलेलं आहे. JCI दापोलीचे मी शतशः आभार मानतो की त्यांनी आपल्या दापोलीकरांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्यांच्या त्याबद्दल ते कायमच जागरूक असतात आणि त्यातीलच एक समस्या आमचे JCI सुयोग भागवत यांनी बघून त्यानुसार JCI दापोलींनी लोकांच्या गरजेला हे देऊन प्राधान्य देऊन त्यानुसार ही 20वा वाटिका तयार करून आपल्या उपजिल्हा रुग्णालय दापोलीला भेट दिलेली आहे. तर त्याबद्दल मी त्या सर्वांचे धन्यवाद देतो. JCI उभारलेल्या या सोयीचा लाभ घ्यायला इथल्या लोकांनी सुरुवात केली आहे. या उपक्रमाचं भरभरून कौतुक होत आहे. शमशाद सह मुश्ताक खान माय कोकण दापोली.